का तुमचाही गुलाब जामून बिघडतो? का तेलात जाऊन त्याच्यावरचं आवरण निघत जातं? का तो तेलात जाऊन फुटतो? हा किती जुशी गुलाब जामून आहे आणि बाहेरून मऊ पण आतून खूपच जुशी रसरशीत आणि मधून खूपच रसरशीत असा गुलाब जामून गव्हाच्या पिठापासून तो कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर गुलाब जामून करण्यासाठी पहिले काय साहित्य लागणार आहे ते पाहू। तर सर्वात आधी डो साठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गहूचे पीठ, 1 वाटी मिल्क पावडर, 1/2 वाटी दूध, 2 चमचे तूप, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि पाका करता लागणार आहे 2 वाट्या साखर। सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये आपण गहूचं पीठ टाकूयात आणि त्यावर मिल्क पावडर टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ। याच्यात आता आपण 2 चमचे तूप टाकू आणि चांगलं मिक्स करू। तुपामुळे आपले गुलाबजामून हे नरम येतात। आता याच्यात आपण 1/2 चमचा बेकिंग सोडा टाकूयात आणि चांगलं मिक्स करूयात। तूप हे थंडच होत आणि दूध टाकून मळून घेऊ। या पिठाला आपण थोडं पातळ राहू देऊ आणि या गुलाब जामुनला कसलाही क्रॅक पडत नाही। थोडं थोडं दूध टाकून आपण आपला डो मळून घेऊया आणि डो थोडा पातळ राहू द्या, कारण हे पीठ थोड्या वेळाने कोरडं होऊन जातं। तुम्हाला दूध कमी जास्त लागू शकतो आणि मिल्क पावडर असल्यामुळे हे 2-3 मिनिटातच कोरडं होऊन जातं। आपला डो भिजून तयार आहे, 1 मिनिटानंतर आपण त्याला परत मळू। तर आता 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि हे पीठ आपलं कोरडं होऊन गेलेलं आहे। आता आपण याला गोल करूयात आणि गुलाबजामून बनवूयात। आणि तुम्ही बघू शकता या एकही गुलाबजामूनला क्रॅकही नाही आहे। सर्वात आधी आपण एक गोळा तोडूयात आणि हातामध्ये लांब करूयात आणि मग गोल करूयात, म्हणजेच आपल्या गुलाबजामूनला कधीही क्रॅक पडत नाही आणि सर्व गुलाबजामून असे आपण असेच बनवूयात। आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे या गुलाबजामूनला बिलकुलही क्रॅक पडत नाही। आता तुम्ही बघू शकता की 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आपले एवढे गुलाबजामून झालेले आहेत आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हे पाणी ऍब्झॉर्ब करून घेतं, म्हणून हे आपण थोडं पातळ ठेवलं होतं आणि थोड्या वेळाने हे घट्ट होऊन गेलं। आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हे गुलाबजामून करताना हाताला पीठ चिटकत नाही, पण जर चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तूप लावून मग गुलाबजामून बनवू शकता। तर दुसरीकडे आपण इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल आता गरम झालं आहे की नाही ते पाहूया। थोडासा गोळा टाकून पाहू आणि हे गरम झालं की नाही। आता आपण एक छोटा गुलाबजाम टाकून पाहिला आहे, तर थोड्या वेळाने तळला जात आहे। आपल्याला एकदम कमी तेल गरम हवं आहे, गॅस एकदम मंद ठेवलेला आहे आणि या गुलाबजामला आपल्याला करताना घाई नाही करायची आहे। सर्व गुलाबजाम आपण एक एक करून ते टाकत जाऊ आणि यांना मंद आचेवरच तळू। कोणी सांगूही नाही शकणार की हे गुलाबजाम गव्हाच्या पिठाचे होते। आणि आपण गुलाबजामला नाही तर त्यांच्यावर तेल सोडत जाऊ, पण गुलाबजामूनला नाही हलवायचं, फक्त त्यांच्यावरच तेल सोडत जाऊ आणि मंद आचेवर तळणार आहोत। गॅसची फ्लेम जर वाढवली तर वरून एक गुलाबजामून पक्के होते, म्हणून मधून ते कच्चे राहू शकतात। याच्याकरता गॅस मंद असल्यावर त्याला थोडा वेळ लागतो, पण कमी गॅसवर असावे। आणि यांना आपण कंटिन्यू फक्त तेलाला हलवू, गुलाबजामला नाही, कारण हे खाली चिटकू शकतात। आपण फक्त तेलाला सरकू। तळताना आपण इथे पसरटच कढी वापरलेली आहे आणि हा एकही गुलाबजामून फुटलेला नाही आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे। आता यांचा खरपूस रंग हा झालेला आहे, यांना आपण बाहेर काढून घेऊ। दुसरी बॅच ही आपण इथे अशाच प्रकारे तळून घेऊ आणि गुलाबजाम तळताना बिलकुल घाई नाही करायची, नाहीतर मग हे खराब होऊ शकतात। जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्याकरता घंटीचं बटनही दाबा, म्हणजेच तुम्हाला आमच्या चॅनलचे अजून रेसिपीजचे नोटिफिकेशन भेटत जातील। कढई घेतानाही आपण
थोडीशी जाडच कढई घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपण टाकले किती होते आणि फुलून हे इतकं डबल आलेलं आहे। आता आपण सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि हे आवाजाने किती कडक आहेत आणि हे वजनाने खूपच हलके आहेत आणि पाकात जाऊन हे आणखी मोठे होतील। यांना आपण थंड होऊ देऊ तोवर आपण तर आपण आता पाक करायला घेऊयात। तर त्यासाठी आपण एका पसरट कढईत तर एका मोठ्या कढईत आपण 2.5 वाटी पाणी टाकूयात आणि याच्यात 2 वाट्या साखर टाकूयात। प्रत्येक वेळेस आपण जितकं पाणी असतं तितकीच आपण साखर टाकतो पण या गुलाबजामच्या पाकामध्ये आपण 1/2 वाटी पाणी अजून जास्त टाकणार आहोत। यातच घालूया वेलदोड्याची पूड। गॅसची फ्लेम मीडियम आहे। पहिले आपण पाक करताना साखर पाकाला चांगलं मिक्स करून घेऊ। आता पाकाला उकळी फुटायला आली आहे। जो आपला पाक आहे तोही परफेक्टच बनायला हवा आणि जर आपण गुलाबजामून बरोबर बनवले पण जर पाक बरोबर नसेल तर आपले गुलाबजामही चांगले बनणार नाही। आपण इथे पहिले गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि मगच पाक केलेला आहे कारण आपण गुलाबजामला चांगलं थंड होऊ देऊ आणि मगच पाक करू। आता आपला पाक झालेला आहे। आपल्याला जास्त कडक पाक करायचा नाही आणि जास्त एक तारी पण नाही करत, एक तारीपेक्षा कमी करायचा कारण गुलाबजामला। आता आपल्याला फक्त एक तारी पाक झालेला आहे। पाक हा आपण थोडा जास्तच केला आहे कारण गुलाबजामच्या शेवटपर्यंत पाक त्याच्यामध्ये जायला हवा म्हणून आपण थोडा पाक जास्त केला। आपण जे गुलाबजामून थंड करून घेतलेले होते या सर्वांना आपण टाकूयात आणि गॅसची फ्लेम चालूच आहे आणि आपल्या गुलाबजामचा रंगही किती सुरेख होता। आपण यांना मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम ही मंद आहे आणि 2 मिनिटं यांना उकळू देऊ। ही एक ट्रिक आहे ज्याच्याने आपल्या गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक येतो आणि ते डबलचे होतात। तर आता साधारण 2 मिनिटं झालेले आहेत आणि गॅसची फ्लेम आता आपण बंद करू आणि त्याच्यावर याच्यावर झाकण ठेवू। आता 2 मिनिटं झाले आहेत आणि झाकण काढून घेऊयात आणि आपण यांना खाली उतरून घेतलं आहे। आता हे थोडे कोमट झालेले आहेत। आता यांना आपण 1 किंवा 2 तास झाकून ठेवून देऊ। याच्याने हे डबलचे होऊन जातील आणि यांना थोडा वेळही मुरू देऊ। तर आता 2 तास झालेले आहेत आणि आपले गुलाबजामून आहे जे चांगले मुरून गेलेले आहेत आणि यांना जर आपण दाबून पाहिलं तर यांच्यामधून खूप रस निघत आहे आणि हे खूपच मुरून गेलेले आहेत। तुम्हाला जर याच्यापेक्षा चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही याला रात्रभरही ठेवू शकता ज्यामुळे हे चांगले मुरून जातील। तुम्ही पण हे गव्हाचे पिठाचे गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशा छान छान रेसिपीज करता किचन किंग या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉन ही दाबा म्हणजेच तुम्हाला आमच्या चॅनलचे नवीन नवीन असेच छान छान रेसिपीज बघायला भेटतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला ही विसरू नका। पुन्हा भेटूयात आपण आपल्या नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार। तर आपला गुलाबजामून बनून तयार आहे आणि खूपच परफेक्ट गुलाबजामून आपला बनलेला आहे आणि तुम्ही पण ह्या गुलाबजामला नक्की ट्राय करून पहा आणि काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा गुलाबजामही तसाच परफेक्ट बनेल। पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही डो बनवताना त्याला थोडंसं सॉफ्ट बनवलं आणि तो 2-3 मिनिटांनी बरोबर होऊन जातो आणि तो पण क्रॅक फ्री बनतो जर तुम्ही सॉफ्ट डो बनवला तर। पहिली गोष्ट म्हणजे जर आपण गुलाबजामचा डो सॉफ्ट बनवला तर थोडा सॉफ्ट बनवला तर ते गुलाबजाम चांगले बनतात आणि त्यांना भेगा पडत नाही। दुसरी टिप म्हणजे जर आपण गुलाबजामूनला फुल गॅसवर तळलं तर तो मध्ये कच्चा राहतो आणि जर लो फ्लेमवर तळलं तर तो पूर्ण तळला जातो। तिसरी टिप म्हणजे जर आपण गुलाबजामूनचा पाक हा परफेक्ट बनवला नाही आणि जर तो पाक थोडा कच्चा राहिला तर तिसरी टिप म्हणजे जर आपण गुलाबजामचा पाक हा थोडा पक्का बनवला तर तो गुलाबजामूनच्या आतपर्यंत जात नाही। म्हणूनच पाक बनवताना आपण 1 तारी मध्ये पण थोडी कसर उरलेलीच पाहिजे। तर तुम्ही पण या टिप्स नक्की फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपीज करता किचन किंग या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर पुन्हा तोपर्यंत नमस्कार।